गरम रखता जाए। तिने मी फिरून आले ते, मग आता हे सोडत नाही ते तुम्हाला नाही ती सोडत म्हणून ठेवली ती बैलाच्या गटात, बैलाच्या गटात म्हणजे बैलांना जमलं नाही ते हिनं केलं, हिनं केलं। हिला कितीला मागितलेली? 15 लाखाला मागितले। कधी? पोट जाणी बाउंड्री पलीकडची बाउंड्री डायरेक्ट 10 किलोमीटर म्हणजे 10 किलोमीटरच्या एरियात बेदालच्या जमिनी येते। तुमच्या गावातले काय बाई लागत आहेत त्यामुळे मजबूत झाला, लय मजबूत गाय तरी खराब झाली। जास्त गुंतवणूक करायची नाही, भांडवल गुंतन, भांडवल गुंतलं की मग अक्कल चालायची बंद होती। नमस्कार मित्रांनो, आज आपण बिदाल मध्ये आलोय, तालुका मान जिल्हा सातारा। आणि ही माग नदी आहे का? मान नदी सोडला गेली, हिमत सोडला ना आली कुठून? तिथं मग कोरडीच असते, कोरडीच असते 12 महिने कोरडी काय, ती 2 वर्षातली एकदा पाणी असं पडला वर तर पाणी नाही तर कोरडीच। आणि हे आपल्या मानदेशी गाय आहे, स्थानिक जात, आजोबांनी पंजोबांनी ठेवलेली ती, आम्ही आता टिकवायचं काम आपलं। आणि सुधीरचा फोन आला की आमच्या बिदाल मधल्या गायी घ्या, बिदाल मध्ये पण स्थानिक जात चांगली लोकांनी ठेवले ते, म्हटलं बघूया की कसले आहे ते। मानदेशी खिलार जी म्हणतात जात, त्यातली ही एक कालवड आहे चांगली सांभाळली। ही कोणाची? राजेंद्र जगदा। मग तू? त्यांचा मुलगा। मुलगा किती गाय आहेत? एकच। ही एवढीच? मग ही दुसरी कोणाकडून आणली का? ती कोण सांभाळायला घेतलेली एक आमची उमेश जगदाळे म्हणून होती, त्यांच्या गायचं आहे। आता ही गाय कोणाची? ही श्रीमंत नामदेव जगदाळे। ही पण स्थानिक आहे? स्थानिक। ही जी आई आजी हितल्या? हितली। ही पण मानदेशी? मानदेशी। थोडी मानदेशीची उंची कमी असते? नाही असते उंची, बरे काय झाले लहानपणी आबादलेली गाळा कालवड आहे ती, देणार कालवड झाली माणूस दूध कमी जास्ती काढतो, आणि खोंड झालं कमी जास्ती कमी काढतो दूध, तसं काय थोडं मग तब्येतीनं हलके राहते। किती येतात जास्त लोक? तिसऱ्या। ही पण चांगली गाय दुधाची गाय, दुधाची दोन्ही गा पण आहे, मोठी गाय भारी आहे दोन्ही पण, दिसाई गाय चांगली। ते दिसायला पण मोठी सरस आहे, मोठी दिसते, तिचे नाक बाग आहे, तोंड बाग आहे। नाव काय? नाव मालकांच? सुरेश गणपती जगदाळे। मग जगदाळी जास्त आहे की काय? बेदलला मोठे आयरन आहे त्या, कांदा मेन पीक आहे की तुम्ही? कांदा, ऊस, बटाटा। पाणी सध्या कमी, पाऊस काळ कमी म्हणते, कांदा कसा ठेवायचा हे शिकायसारखं आहे बरं, आयरनही बारीक केले। तुम्ही मालक घ्या गायचा? लय मजबूत गाय आहे, तरी खराब झाली हे किती येतात? 4-5। मग ही कुठली पैदास आहे? पैदास बापराव गाडवीच्या वासरू आणलं होतं मी बारक, म्हणजे ती कुठं आला आता? बिदालमध्येच होत। मग हितलीच जात आहे? म्हणजे अशी ही बाहेर ना आलेली? नाही नाही, इथली स्थानिक जात, स्थानिक मानदेशी। मालगाव गाय माझीच आहे, माझं नाव समीर विठ्ठल गाटकर। मग ही कोणीकडची गाय? इथून घेतली, गावातूनच। गावातलीच आहे? कोसा किलार। किती येत झाली जी? आता एक झालं, आता दुसऱ्यांदा एक 6 महिन्याची गाभण आहे। गाभण आहे। ही गाय किती येतात? 5 झाले। मग हितलीच आहे का ती? गावातली। गावातली इकडची का घरची? घरचीच दिली, सांभाळ दिलेली ती, माघारी आली?
नाही नाही त्यांनी सांभाळा दिली ते आम्हाला. हे सलगर कुठून आणले? सलगरच आहे. सलगरच आहे. सलगर आहे. हा सलगर बंद आलो आता आपण. हा सलगर पायदा झाली आपली पहिली दुसरी गाय होती. हा हा त्याची घरचीच पायदास आहे आपली. ही घरचीच आहे. हा घरचीच आहे. दुसरी पहिली गाय चालू करू नका. हे थांबा. पहिली गाय होती. हा पहिली गाय छावणीत होती. ती ऊस खावणं हे म्हणजे ती त्याचं काय. हा आणि आल्यानंतर काय ते उठायचं आलं नाही तिला. हा दुष्काळात गावली थोडी. मग ही जी आहे. ही जी आहे. हा आणि ती खोंड झाला काय ती वडून काढायला लागला त्यामुळे तिला ताप झाला. सगळ्या नसा नसा मागच्या मग तिला उठायचं आलं नाही. नंतर मग ती हे जे तिची पायदाच हे ठेवली आपण आणि सलगरी बैल आपण धावला होता तिला. मग त्या खोंडाच्या अगोदरची ती. हा त्याच्या खोंडाचं कारण हिने पण दोन तीन आपल्याला खोंड चांगली दिली. दिल्या आणि पळायसारखी पळाय चांगल्या मला कशा ठिकाणी गेली. अशी पळायलाच गेली. अरे आता आपला हे पण शंभर म्हणून पोहतोय. हिजाच आहे. हिजाच आहे. हो चांगले पायदाशी पडते. आता मध्ये जंट्या संघ पाहणार आहे. पन्नास पन्नास जंट्या पन्नास संघ फायनल राहिला देव शिवडी मैदानात. फायनल केलाय. हो फायनल झाला नाही त्या ठिकाणी पण ते फायनल राहिला. आपला शंभू घरचे पायदास. घरचे पायदास म्हणजे पळाव बैल घरी तयार केला आणि सलग पाच बनवला आहे सट्ट्या. हुशेलपूरच्या मैदानात सलग पाच मैदानात सलग पाच वेळा सट्टा केलाय त्याला. मग आता ही आदत मध्ये. आदत मध्ये. आता आदतची मैदान करत. अजून आदत आहे ती. अजून पाच सहा महिने तर आता त्याला अठरा महिने पूर्ण झाले. दीड वर्षाचा आहे. हो मोठा केला की मी दीड वर्ष. अजून लय मोठा होणार. अजून लय मोठा होणार आहे. काय ओपनला आहे का नाही? ओपनला सात ते वाडीत मग किती मैदान त्याच्यात ओपनला गट काढलाय त्यानं. हो लहानपणी चरायला जात होता का? चराय. हो सगळ्या राहणार चरायला बांधत होता आपण. है ना. त्यामुळे मजबूत झाला. मजबूत झाला. घट्ट शरीराचा. घट्ट शरीराचा. आणि आता पण एका कासऱ्या असल्यामुळे दिवसभर फिरतो. हो दिवसभर एका कासऱ्यावर. सगळं हवामान मानलं पाहिजे. आपण मैदानात जर नेला तर ऊन लागलं तरी काय आपल्या त्याला म्हणजे. बरोबर. आता बघा की बारा एक वाजले असते. एक वाजून गेले. एक वाजता पण त्याला अजिबात उन्हाचा ताप नाही. अजिबात ताप नाही. डोळ्यात ऊन लागलं तर काय काय वाजलं डोळ्यात पाणी काढते ती. डोळ्यात नाही का बघाय. नाही लहानपणापासून त्याला सवय आहे. नाही कठीणपणा असलाच पाहिजे शरीरात. आपण सवय लावला असाय. आपण जर त्याचा नेबळापणा केला ऊन लागते म्हणून आत बांधला मग ते नेबळ होत आहे ना. त्यामुळे बघा मैदानात बरेचसे बैल दाफा टाकते. असं होत आहे ना. पाखरेची पायदास दाखवाय. पाखरे इस्लामपूरचा पाखऱ्या बऱ्याच जणांना माहिती आहे. बैल माहित आहे. लय जणांना माहित आहे. त्याची ही पायदास आहे आणि ते बी म्हातारपणी केली आहे. शेतीत जास्त गुंतवणूक करायची नाही. भांडवल गुंतन भांडवल गुंतलं की मग अक्कल चालायची बंद होती. त्यामुळे शेती झिरो बजेट करायची. नुकसान नाही झालं तर फायदा नाही झालं तरी नुकसान होत नाही एवढं. तुमच्या गावातले काय बाई लागत आहेत. हा माणसं ना द्यायचे चांगले ज्या काय ठेव आहे ना. तुम्ही या मग आता तर का या या मग मालकाचं नाव तरी माहित आहे का नाही. नागो नागो टोपी या. नाही डबल काय का ते तर लगीन करायचं डबल कशाला. हा तोडू नका. काळ्या जी बीच आहे. हो काळ्या जी बीच आहे. काळ्या जी बीच आहे. मला होईल का काय तरी. बाई लागत आहे. बाई लागत आहे. किती वेळ येता जी असेल. किती वेळ येता जी असेल. आता मला वाटतं चौथे येत. चौथे येताचे. मालकांचं नाव काय. प्रकाश भोसले. म्हणजे तुमच्या गावात जे एक एकच आहेत पण गया जोरात मजबूत आहे. पायदास पण चांगले. पायदास पण चांगले तसं पायदास होते. ते
म्हणजे तुमच्या ज्या पहिल्यापासून बिदालच्या गायाचं नाव आहे का ना, ते टिकवलंय तुमच्या लोकांनी? गाया बघण्यासारख्या इथे गावात तुमच्या माणसं पहिल्यापासून नाद आहे देशी गायांचं, जरी चारशे किती जर पाळ्या का नाही, प्रत्येकाला वाटतं आपल्या देशी गाय दारात एक गाय तरी पाहिजे. हो हो, दोन गाया, दोन देशी गाया. हे कुठं वाटतं? दोन ह्याच कापा का मोठ झालं एवढं? ह्याच कापा मोठ का झालं? आता काय त्याची नैसर्गिक देणगी आहे, तीच नैसर्गिक देणगी त्याच द्यायला राहणार आहे. कुठल्या वयच आहे? नाशेमेस वर्ष. त्यामुळे मोठं डोकं झालंय असं ना? असं आहे ते ना, त्यावेळेस आम्ही अडचणीत बाहेर असल्यामुळं ऐनवेळी डॉक्टर बोलवला, सिमेस भरलं, सिमेस वर्ष असल्यामुळे कपाळ मोठा आहे. असताना त्याचं नाव राजे आहे. वासरू पण हे पण चांगलं पद आणि चांगलं पद तुमच्या डिस्कलच्या अड्ड्यावर होतो, गटात आलेलं आहे. पुन्हा बुरकोडीला होतो, इथं पांघरीत होतो. ही जी आई घरीच होते का? घरीच, घरचीच. याची आई आम्ही एक शेजारी दिली शेवटी, कारण जी आता जाणार झाली ना. सांभाळणार सगळं मंडळी? आमची मंडळी आणि आमची मुलगी बघती आता सध्या. मग ही तुमची पिढ्याने पिढ्या चालत आलेली आहे गाय ना? म्हणजे बिदालच्या ज्या गायी होत्या पहिल्या, हो, जुन्या खिलार, हा, त्यातली ही आहे तुमची? हा, मग त्यातली ब्लड लाईन ठेवली तुमच्या गावात? जनावरांना चरायला भरपूर आहे. भरपूर आहे शेत राहायला, भरपूर गोडवे गवत आहे ते. हो हो, कुठं आहे ते गवत नाही? कसं नाही ते गोडवे आहे. ही गाय बिदालचीच? हा, बिदालचीच. ही आमच्या अशोकांना म्हणून होते का नाही, हा, ज्यांच्याकडे जातीवंत गाई म्हणून मानलं जातं, बैल वगैरे चांगल्या पद्धतीची असायची, त्यांच्या दावणीची कालवट. बिदालच्या अशोकांना नाव आहे त्यांच्या दावणीची? त्यांच्या दावणीची. त्यांना लई दिवस मागत होतो मी, हा, पहिल्यापासून मला नाद होता, हा, की देशी गाय पाहिजे आपल्या दावणीला म्हणून. जरशा भरपूर असतात पण दिशेने एक हवी म्हणून त्यांच्याकडून कालवड आणली. 10-11 महिन्याची असताना आणली होती. हिला आणल्यावर पहिल्याच व्यताला खोंड झाला, परत दुसऱ्या पण व्यताला आता खोंडच झालाय. घरी आहे ती तुम्हाला दाखवतो जाताना. आणि गाई एवढी शांत, म्हणजे कोणी पण जरी दूध काढा गेलं का नाही तरी धार द्यानार. खोंड बांधला, बाकीच्या गायांना कसं सवय असती, खोंड सोडला तरच दूध. तसं नाही, आमच्या जरी समजा चहा प्याला तर पाहुणे वगैरे आली, दूध समजा ऐन टायमिंगला नसलं घरी, तर कधी पण गेल्यानं धार काढायची म्हणलं का नाही तरी बसली तरी ती लात मारणार नाही, काय नाही काय नाही. एवढी चांगलं म्हणजे तिच्या सवय आहेत त्या. ही बिदालचं शेवटचं टोक का? हा, शेवटचं टोक. इथून पलीकडं पांघरी वगैरे चालू. मग आता इथून कमीत कमी 10 किलोमीटर आहे का बिदाल? 5 नव्हे, बॉर्डर आहे लास्टची. 8 हा, शेरवाडी 10 किलोमीटर. बाउंड्री पलीकडची बाउंड्री डायरेक्ट 10 किलोमीटर. म्हणजे 10 किलोमीटरच्या एरियात बिदालच्या जमिनी आहे ते? हा, म्हणजे लय मोठं गाव. मोठं गाव आहे, क्षेत्रही मोठं, क्षेत्रही मोठं आहे. नाद म्हणून पाळली ही कालवड ह्यांच्यापासून आणली. आता ह्यांच्यापासून अशीच आणली आपली मैत्रीत आपल्या दिली त्यांनी आणली आणली आपलं ते आमचं एक मित्र आहे त्यांनी 80,000 मागितलेली कालवड हिला 7 महिन्याचे. हो, आपलं ती ही म्हणजे जरशा गाया ज्यांच्यापासून आपण सगळे आणले ते ही गाया, म्हणजे ती आता ही त्यांना गणेशराव शिचरा गायांच्या किमती किती आहे त्या जरशी? नाही, ह्या गाया किमतीच्या आहेत मला विचारायची, ती लाखाच्या पुढच्या आहेत त्या. गणेश द्या की राव माहिती द्या की तुम्ही नाही नाही बोला की तुमचं शिक्षण काय ते मला सांग. माझं बीकॉम झाले. बीकॉम झालंय की नाही? हा, डिग्री झाली बीकॉम. बीकॉम झालं दोघांचं पण? दोघं बीकॉम करून जरशा गाया सांभाळतात. नाही, जरशा म्हणजे आपली आपली शेती आहे, 15-20 एकर आपलं. 20 एकर आहे का? खत बीत लागतंय आपलं, कांदा बिंद असत. एक जण शेती करतो, एक जण इकडं गोटा. आता हे माझ्याकडे सगळं गायांचं असत. हे जी भाषा ऐकली का नाही,
मला मुंबई वाले साठी होते लहानपणापासून तिकडे मुंबईला, पण आपलं 2-3 महिन्यात इकडे गावाला येऊन जाऊन असत हेच घ्यायला लावली कालवडी, मग आपल्याला काय म्हणजे दिशी जाणार देत ना, मग हेच घ्यायला लावली म्हणलं घ्या तुम्ही कालवड आवडली हा गणेशला सोपते कालवड, गणेश पण मग मोठ्या मानाचा आहे हो, असली कालवड कोण नाही देणार, आपण अजून पण एक पण ऐकली नाही कालवड नाही अशी अशीच दिली प्रेमानच आता तुम्ही गावात जावा सुधीरला विचारा, आपण शरदाप्पा म्हणून नाही तर त्यांना कालवड दिस काळी कपिला गायच कालवड आहे तिला त्यांना दिली अशीच दिली, ज्यांनी ती जर म्हणलं ह्यांनी पैसे आपल्याकडून घेतले ते बघा की आता हे 80,000 मागितले म्हणजे तुम्ही 80,000 असंच दिले ते नव्हे मन मन मोठ कालवड सांभाळा असं कोण देत कॅटेगरीत मोडतोय ना लय लांब बार उभार अशी म्हणजे चित्र काढतो तसे चालक पण लय आहे ना चालत आता सुटून इस्लामपूरचा पाकरे लय आवडतो ना तुम्हाला जाती म्हणतो तुम्हाला आहे ना शिंग बघायची हाय तशी आहे ती हाय तशी आहे ते किती शाणा बैल असेल बघा गणेश आता आपण कुठे चाललोय आता आपण चाललोय हर्षद जगदा यांच्या गोठ्या तिथं काय तिथं देशी गाय दोन आहेत एक कपिला गाय प्युअर प्युअर कपिला हा आणि 5 तुम्हाला इतकेच पण तिचा पांढरा अंगावर दिसणार नाही हा अशी प्युअर चांगली तिला मागणी 15 लाखापर्यंत झालेली आहे चांगल्या लोकांनी मागितली म्हणजे 15 लाखाला मागितली 15 लाखाला मागितली पण तरी पण दिली नाही त्या म्हणजे जोडदारांना आपल्या हा ते आता बघायची हा आपण बघायची हे बिदलची गाय हा हे कोणीकडून आणलेले घरच्या गाय घरच्याच गायचे कोणत्या वरूची ह्याला येसन का नाही घातले येसन नाही अजून जवळ तापले देत नाही अशी म्हणजे घरच्यांना काय करत नाही बाहेरची माणसं आली तिथे एवढं करते बाहेरची माणसं आली तरच तशी का नाही किती वय आहे 2 झाली तिला तिला 2 झाली हो 2 आता गाबन आहे नाही आता भरायचे गाबन नाही अजून नाही गाबन आदत आहे हा तिला भरायचं अजून आदत आहे हो आदत अजून मोठी होणार तिले हा गाईच ते जायच माप जास्त आहे कुठे आहे हिजी आहे हिला कितीला मागितलेली 15 लाखाला मागितली कधी मध्ये मागितली बर्थडे केला 1-2 झाली तेव्हा किती महिन्यापूर्वी आता माग एक महिना झाला असेल ना 15 लाखाला मागितले कोणी मागितलेली ते पुण्यातले होते हा पुण्यातले माणस पूर्ण काळे हा पूर्ण प्युअर कपिला खिलार प्युअर त्याची शिंग काळी डोळं काळं सगळं जीभ पण काळी असते आहे ना जीभ पण काळी नाक्या काळ्या शेपूर गोंडा काळ सगळं काळ आहे प्युअर कपिला खिला लय लाडानं सांभाळले बरं का लाडानं सांभाळले या 2 खुटे एका जागेवर का ठोकले ती गई जी आई वाई ताप आवरतच नाही हा तिला 2 लागते ते मग आता समजा कशी बांधायची मग तिला 2 ना एक गाठ्याला 2 गाठ्याला द्यायच्या परत ना आणखी असं काय मग हे हल्ली तरी हे हल्लणार ना मग एकच मोठी ठोकायची ना
म्हणजे दगडाचं रान असल्यामुळे कुठे कॉल जायला. हाय पोरग हुशार आहे, पोरग हुशार आहे. त्या गायची आहे आहे तिच्यापेक्षा ती शांत. म्हणजे हि कोणीकडून आणलेले? हि गावातनं घेतलेली. वासरू होत प्याच तुटलं तेव्हा आणलेलं आज एक जणांनी गावातले आपले इथेच आहे ते त्यांनी दिलेलं. तसेच हि कोणी आणलेली? आम्हीच आणलेली. म्हणजे घरीच आणलेली पाहायची म्हणून पहिल्यांदाच आणलेली. तिला पहिला खोंड झाला त्याच्यावर आता दुसऱ्यांदा काय काढलं काय आता तिसऱ्यांदा. हे तिसऱ्यांदा? हा तिसऱ्या. मग तिसऱ्यांदा पण त्योच भरलाय वाटत? नाही त्यो तिसऱ्यांदा त्यो शर्यतीचा एक वळ होता त्यो भरला. मग ते असं काय केलं? एवढा चांगला रिझल्ट असताना तिसरा कशाला भरायचा? त्योच भरायचा ना. ती काय झाली त्यांना आता पहिल्यांदा काय कालवड झाली म्हणलं त्याच्या माघारी एक शर्यतीचा आपल्याला आवड आहे शर्यतीचा म्हणून आणि तिचे पण शर्यतीची भरपूर म्हणजे त्या बैलाची पुढची एक सुद्धा वासरा अजून फिरणार. आता गाबन आहे काय? आता कुठल्या वळकडून? आता काय तेजाज आहे ना. मग तुम्हाला का आली चूक? हा आपण काय चूक केली ते का आली तिसऱ्या याताला सुधरविली. हळू गरम रक्ताचे मारत नाही ना? मारत नाही पण तापट आहे त्याला सण होय ना. दूध काढता का नाही? दूध नाही काढ. काढत काढून देते. हा थोडा दिवस आपलं पहिल्यांदाच एक 10 दिवस वासराला येत नाही तोवर काढतो परत पुन्हा वासरू काय पी. आता ही चौथे आहे आताची? हा आता चौथ्यांना. आणि ही जी आई पण बिदालचीच काय? हा ही जी आई पण बिदालचीच. ही बिदालचीच आहे? बिदालचीच आहे. अशी काय बाहेर ना आले? बाहेरची नाही. घन आता कुठे चाललो आपण? पंचमी दिवशी आपल्या बिदरगावमध्ये डेंबर असतो. हा ती फायनल राहिली गाय बघायला. मग गाय बी असते देवत्यात? हो गाय पण पाहिजे. मग त्यांचा वेगळा असतं का बैलातच? बैलाच्या ह्याच्यात? बैलाच्या ह्याच्यात. आता काय झाले? हा बैलाकडून माणसांनी माघार केली नाही गाय बघा. मग ह्या गायीने तोरण मारले? हो. बैलांच्या गटात? हो. बैलांच्या गटात नाही गेला. हा तुमच्या गावात जनावर सांभाळ सोपाय बर का? गुडवी गवत आहे ते. त्यामुळे पहिल्या काळात गाया जास्त होत्या. नाहीतर असल्या गावतात कुसळाच्या गिळ नसतात. तुमच्या गावात गया बाई लागत आहेत सांभाळणी जोर. गणा ह्या गायचं काय वैशिष्ट्य? वैशिष्ट्य म्हणजे आता आमच्या नागपंचमीला भेंदूर असतो. हा पाहिल्या 15 फुटापासून ती स्टेप बाय स्टेप त्याच्यात तोरणं मारा शिरक असते. एक 15 नंतर एक 18 फुटा 18 नंतर एक 19 फुटा आणि तिच्यात ती यंदा काय 21 फुटावली कोणाला काय लागली नाही. 19 फुटापर्यंत गेली सगळी रेसला. त्याच्यात 2 नंबरला ही गाय राहिलेली आहे. ही किती फुटावलं मारलं? ही 18 फुटावली तिने मारली. ह्या गायीनं मारलं तोरण? गायनं मारलं. बैलाच्या गटात? बैलाच्या गटात. म्हणजे बैलांना जमलं नाही ते हिनं केलं? हिनं केलं.
ही जी शिंगल आहे बारीक आहे ती. हो तर ही घेतलीच नव जा. हो नवना जगदाय सरपंच, बेदाल गावचे सरपंच प्रमोद पहलवान जगदाय. त्यांची ही काय? त्यांची काय? आता जे सरपंच आहे त्यांची काय? त्यांची काय? आणि ही स्थानिक आहे? स्थानिक आहे, स्थानिक आहे. काय नाही, घरची पाहत असं आहे. जुन्या जुन्यातल्या जे पूर्वीच्या म्हणजे पाहत असं घरची मोडलीच नाही त्यांनी. हो पिढ्याने पिढ्या चालत आले. हो ते चालू तिसरी पिढी. तिसरी पिढी ही बिदालची शाळा. ही तुमचीच असेल की? मराठी खालची मराठी. ठीक आहे. मुंबईला होता पहिल्यापासून? पहिल्यापासून मुंबईला कळंबोलीत. आता मुंबईवर इकडे आणले घेतले. केलं काय तरी चांगलं काम. तुझ कोण? मामा. सक्क? हो सक्क मामा. अरे वा. मग काय तू सांगितले याची आणायला? हो आम्हाला पहिल्यापासून ना ते, पण घरी कसा विरोध असायचा पहिल्यापासून, काय असं नाही घ्यायचं काय. परत हे गावाला आलो मग त्यांनी घेतलं काय. आता हे तुझे मामा? हो मामा बाच्यांना आवड आहे. मग आम्हाला लहानपणापासून म्हणजे आवड आहे बायलांची याची. आहे ना? एकच आहे. आता आपण फेर मारली घेतली का नाही मुलाखत? कुणाची? कुणाची घेतलेली? फेर मारली जाता घेतली का नाही तुम्ही? हा गई ती पंचमी सरपंचाची. हा तिची बहीण आहे. तिची बहीण आहे? हो. जाणी गए मालकानं आपली देवासाठी सोडलेली म्हणजे कसं. नवस नवस पोट 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 जाणी जाणी गाय काय का तेच पाहत अस मग अशी आपण घेतली. हो त्या गाय कसं आहे इमारत फक्त जात भीतीच लागते. ही जी काय येत झाली का? एक झालत ना. एक झालत. एक झाले. वासर फोन होत आपण कधी गेला कोणी नेला का काय कळलंच नाही. सुधीर बेदाल मध्ये आवताची बैल किती असते? चार जोडे. चार जोड्या? चार जोड्या. त्यातली ही एक? ही एक. एक म्हणजे टॉपची. टॉपची? हा म्हणजे गावात टॉपची. गावात टॉपची म्हणजे हे तोरण मारलेला बैल. हा बैल मारला शिकरे. हा सर. हो तोरण मारलेला बैल. हो हो ना. किती वर्ष झालाय आपल्याकडे? पाच वर्ष झालं आहे. पाच वर्ष? हो. मग त्या पाच वर्षात किती वेळा मारलं? एकदाच. त्याच्या आधी आम्ही घातलंच नव्हतं त्याला. टॉपच घातले. मग कधीच ना. पहिल्यांदाच घातलं? पहिल्यांदाच घातलेलं. आणि पहिल्यांदा नेलन मारलं? हो हो. मोठा बैल ना? हो. एवढा मोठा बैल नसेल ना गावात? नाही. आता गावात सगळ्यात मोठा बैल ह्याच. हो. काय वय येलो? वय ह्याचा एक सहा वर्षाचा बडावा आहे. सहा वर्षाचा बडा? नाही. आठ नऊ वर्षाचा. नऊ वर्षाचा आहे. हो. आणि तीन बैल ठेवले ते? अशीच ठेवली ते आपली. हे एक काय जाता पण नाही गेरा एक भेटलं म्हणून आहे. तो इकायचा होता. हो बे ह्याच्यातला ह्यो इकल किंवा ह्यो इकल ह्याला काही इकायचा नव्हता. मग राहिली ती ठेवली ती आपली. आता शेती सगळी बैल? हो हो बैल बैल. आता ह्याच्या बरोबर टिकते ती का ही बैल? हो हो चालते चालते ती. पण दमत असते शेवट? हो दमते ती. ती खरेदी कुठली हो ह्या बैलाची? ही नातपुत्यात घेतलाय मी. हा नातपुत्यात एका व्यापाऱ्यापाशीच होता त्याच्यापाशी घेतला. आणि ते टोप तर स्वतःच असते का शेंगाचं? हो हो हो. मग प्रत्येकानं आपापलं टोप? हो देते ती ह्याच त्याला कोणाचं बी. हो
नवीन माणूस असेल तर त्याला देणार देते मग ते गावातलीच बैल का बाहेरची बी येते बाहेरची बी येते ते कोणाला यायचं ते नाही हो 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 त्यांना फक्त टॉप द्यायचं आपलं हा त्यात बैल गाय सगळे हो हो ती काय ती आपली गाय होती की ती बी गाय होती का हो हो मग ती बसली का नाही मग एकदा लागलेली तिला हे कोणी घडतं हे बी चांगलं आहे अगोदर दोन नंबर ला होता गेल्या वर्षी हा होता मग चालू वर्षाच्या अगोदर मग तेव्हा दोन नंबर केला त्याने हो हो तेव्हा ह्याला का नाही नेलं फिरला होता आपल्यापाशी इकलाला परत आणला आपण असं आहे काय हो म्हणजे पुन्हा फिरून आलाय तुमच्याकडे हो आणि तो पहिले कडचा तो बी डबल आणलाय ते बी गेला तिने बी डबल आहे ती फिरून जाऊन हो तिने बी फिरून आले ते मग आता हे सोडत नाही ते तुम्हाला नाही ती सोडत म्हणूनच ठेवली ती आता ही तीनच सांभाळायची तुम्हाला आता हे फिरून आलेली बैल आहे ते हो आहे ती त्यामुळे आता तुम्ही किती प्रयत्न केला का नाही जाय ना ती तर जाणारच नाही नाही ती तुम्हाला धरलंय आता ते आता ही तुमची कालवड माझी कालवड आहे जोरात आहे की हो ती घरचीच का पायदा आणली घरची 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 ते अशोकांना म्हणत द्या सगळी जगदार त्यांच्या त्यांच्या बायलांची ओळूंची पायदा अशी सगळीच गेल्या 16 वर्षापासून वडिलांच्या काळात नाही नाही माझ्या काळातली माझ्याकडे खेळा राहते आता माझं स्वतःच 19 वर्ष झाली हा तुमचं वय किती माझं 33 33 हा आणि 33 मधली 19 वर्ष खेळाडू पाहताय हो मग किती वयापासून असल्यापासून 14 वर्ष हा वयाच्या 14 वर्षापासून खेळणार आहे हो शेत तीन गायांची जवळजवळ जवळजवळ आहे का चला की जवळ गेली जुन्या गाय ह्यांनी सांभाळतो ही तुमच्या म्हणजे 14 वर्षापासून सांभाळले ते लाईन 14 वर्षापासून आणि ते 14 म्हणण्यापेक्षा 2004 पैदा झालेली आजोबाच्या काळातली गई आहे आता पाक म्हातारी झाली दात नाही तोंडात आजोबांच्या काळात दोन हजार चार म्हणजे नाही म्हणलं तर 19 वर्ष आणि ही कधीची ही आता डोंबऱ्याला बैल दिला अन्नाचा बैल कधी गहू बैल कधी होता डोंबऱ्याला दिला 2021 तिची पैदास हा तिची पैदास आता आता गाभण कोणाकडनं गाभण आता चेक केली हा काय बिघडवलं तुम्ही हा बिघडला तर म्हणजे केला जरा आळूस बिन आता ही गई लय पुढची आहे हा बघा चेहरा बघा की हा वान बघा तिचा शिंग बघा म्हणजे तुम्ही वळव पुढचा दाखवाय पाहिजे आता ही गेल्या वर्षीपासून आमची 2 वर्षापासून घसट झाली आहे हा आता म्हणजे तुम्ही करा कपिले हाऊस पायदास म्हणल्यावर मी बी जरा गेलोच म्हणलं हिला नाही तुम्ही आपला बाजावर आता परतच्या बारी आणि मग पायदास बघा बाजा भरू की आता पळसगाव हिथ कातरकाटाच्या पुढं म्हणल्यावर काय अडचण नाही जवळ जवळ आहे हि जो वान आहे का नाही कोसा आहे आणि आपलं बाजा चोर कोसा आहे वान भारी येणार हिचा बी चेहरा आहे त्याला बी चेहरा आहे पैदास बाळते शिरतो आणि मग हे तुम्ही आणलेले का हो मीच मीच असे आमच्या आजो चुलत आजोबा होतं त्यांच्या गेल्या चाललं तर कोठ्यात होतं गेलो असंच म्हणलं नाना कालवाड का द्यायना मला एवढं घेऊन जा म्हणली 2 महिन्यात पिया तुटल्यावर मग ही 2004-2003 मोठा दुष्काळ होता त्यावेळेस गई गेलेली होती 20 वर्षापूर्वी हो 4 सालचा जन्म बघा आता किती दिवस मग 19 हिची 12 येत झाली 12 येत झाली आणि हे मग स्थानिक जात स्थानिक पहिलीच जात पहिली जी चालत आलेली आहे पहिली रोडी परंपरेतली जात पहिली म्हणजे आपली जी मानदेशी खेळार जी म्हणतो त्यातली चालत आलेली जुनीच जात आहे असा विषय त्याने त्या आताही बसल्याच्या घरी नाश्ता केला का आपण हा तिथं ओळख त्या काळात 3 होतो त्या म्हाताऱ्याचं त्या ते माणूस पोहे दिलं का त्याचं ओळख 3 होतं त्याच्या बैलाला पैदास केली होती आमच्या आजोबांनी जाऊन 2004 होतं का
बोसऱ्याला आणि दात कुठल्या गेले नाही तर म्हणलं काय हिलाच आहे आता दात नाही 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 दात नाही तर दाडा नाही त्या मग आता ही गावात कशी खाते तशीच खाते आता काय मऊ मऊ बघून खायचं पोटानं उपाशी मारायचं असंच चालली मोरचं दात आहे तर पाक जेसून गेलं तर दाडीम दात 20 वर्षाची आहे 19 आणि ते खोंड कोणाचं आहे मग खोंड ती का तीच आहे तीच आहे ही ती काय क्रॉस झाली ती क्रॉस मधली आहे ते असंच ओढेल गेलो होतं रानात आणि त्यांना एक जण म्हणला ही जावा घेऊन कालवाड ते आणलं तिची सातवी तर काढली ती ते दुधाला जास्त असत हा दुधाला जास्त आहे आता ही सुधीरनं बोलल्यानं झाली आबळ नाही तरी मोकळी फिरून असते ती आता आली फिरून फिरती कुणी कुठे करून हे खेलारचं जर्सी जो क्रॉस आहे क्रॉस आहे आणि त्यामुळे हे दुधाला वाढले आता घरी हा घरी न्यायची मग आता देव यांना पाणी बिणी कसं घरी न्यायची आता इथं खाली हापस्याव जातो नाही तर घरी गेले पाणी किती टाकीला इथं ही वेर आहे तुमची आहे का दोन वाद्या काढायच्या धावायचं आता हे मेन असल्यामुळं नाही तर लई निवांत फिरती ती फिरती आहे ना सर ती गज होती ती फक्त ते आपण येणार म्हणून खोटे ठोकले हा तुम्ही येणार म्हणून खोटे ठोकले मी हिच असतो दिवसभर असा विषय ह्याचा छंदच लय डोक्यात आहे ना खेळाचा खेळार मग तुम्हाला आपलं चॅनल लय आवडत असेल म्हणूनच म्हणलं नाही त्या गाडगे साहेबांचं अभिनंदन करायचं आहे म्हणलं नाही यांना असा विषय म्हणलं तुमची बी मुलाखत देऊया तुमची मुलाखत काढू 12 आणि 7 19 आणि ही जी 6 असे 24-25 वासर कालवडे वासर तयार केलेत आपण त्याच्या 3 केलारची पण थोडस क्वालिटी काम करा हा काहीतरी वळू भरू नका वळूत फसतय जर आमचं वळूत फसतय आता ही लोक म्हणते ती आता घरातली मध्ये कशाला ठेवली काय देऊन टाका आमकडं माझा जुना नाद असल्यामुळं 7-8 असल्यापासून नाद केल्यामुळे ती खेलारची लय आवड ती आवड कशामुळे लागली हा नागडे एक पूर्वी भावऱ्या म्हणून बैल होता आणि ती रोडनं चालू होता आलं छेकडला किती डोक्यात यायचं अशी वस्तू आपल्याला करायची आणि अशी वस्तू सांभाळायची असं डोक्यात यायचं त्यामुळे ती छंद लागला आणि बैल त्यांच्याकडे भरून त्यांची पायदाशी सगळीच आतापर्यंत काय झालं ती मला ना बिदालच्या गाया बघायच्या होत्या लहानपणापासून नाव ऐकले बिदालच्या गाया तर म्हणलं एकदा ना बघायच्याच बिदालच्या गाया मानदेशी खेलारजी काय असतं ते बिदालला बघाय भेटणार म्हणलं पण मजबूत गाय आहे त्या बरं का बिदालच्या गाय मजबूत लोकांनी एक एक ठेवले पण टॉप आहे तीच ठेवले एक एक ठेवले टॉप ठेवले पहिलवानाची गाय अशीच वयस्कर झाली त्या रक्तातली जागेवर मरली नाही शेवट केला माझ्या बी माझ्या हाताने एक शेवट केला नाही आता मला बी म्हणते ती देऊन ते ओळख कशाला फोकाट सांभाळा काय पण तसं नाही म्हणलं राहू द्या त्याच्या नादानं आपल्याला 2 गाय लाभले ते सुधीर आता दिवसभर आपलं फिरवलं पुऱ्या बिदालच्या गया दाखवल्या धन्यवाद धन्यवाद आणि फक्त ऐक ना काय गया राहिल्या आपल्याकडनं म्हणजे काय चराय गेल्या नाही तर आड बाजूला असलेल्या नाही तर बऱ्यापैकी गया येत्या तुमच्याकडे म्हणजे लोकांनी सांभाळत चांगल्या बर जीव लावलाय असं काहीतरी ठेवायचं म्हणून ठेवलं नाद आहे त्याच्यात म्हणा ते जे तोरण मारायची स्पर्धा आहे का त्या स्पर्धेतनं थोडस त्याच्यात चांगलेपणा टिकून राहिला